नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रो वन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत. आंब्याचा अमेरिकेतील निर्यात खर्च कमी व्हावा या उद्देशानं राज्य कृषी पणन मंडळ भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर यांनी केलेल्या संशोधन आणि प्रयोगांना अखेर यश आलंय. 25 दिवसांनी समुद्रमार्गे आंबा अमेरिकेत सुस्थितीत दाखल झालाय. यामुळे आता भविष्यात समुद्रमार्गे कमी खर्चात निर्यातीला चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विमानाने निर्यातीचा खर्च सुद्धा वाचणार आहे. भारतातून अमेरिकेला आंब्याची 100% निर्यात ही हवाई मार्गेच होत होती, मात्र यामध्ये मोठा खर्च होत होता. कोरोना काळ आणि युक्रेन युद्धामुळे विमानाच्या भाडेदरात देखील मोठी वाढ झाली होती. त्यामुळे निर्यातीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला होता. हा खर्च प्रति किलो सुमारे $20 ते $22 एवढा होता. तो आता केवळ $1 प्रति किलो असा झालाय. निर्यात खर्चात मोठी बचत झाल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी समुद्रमार्गे आंबा निर्यात करू शकणार आहेत. पणन संचालक आणि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार म्हणाले, आंबा काढणीपासून ते प्रत्यक्ष समुद्रमार्गे अमेरिकेतील बाजारपेठेत दाखल होण्याचा कालावधी हा 20 ते 25 दिवसांचा होता. या कालावधीमध्ये आंबा खराब होण्याची मोठी भीती होती, ती आता दूर झाली आहे. या प्रयोगासाठी भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटरचे डॉक्टर गौतम, अमेरिकेच्या इन्स्पेक्टर डॉक्टर कॅथरीन फिडलर, सानप ॲग्रो ॲनिमल्सचे हेमंत सानप, पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक भास्कर पाटील, अभिमन्यू माने, सुशील चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. आंबा टिकवण क्षमता वाढीसाठी भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटरद्वारे प्रक्रिया तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. या प्रक्रियेच्या चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सानप ॲग्रो ॲनिमल्स या निर्यातदाराद्वारे निर्यातीचा प्रयोग केला गेला. या प्रयोगात 5,520 बॉक्समधून 16,560 किलो आंबा निर्यात करण्यात यश आले. शेतमालाच्या बाजारभावापासून ते कृषी धोरणाच्या प्रत्येक अपडेट्ससाठी ॲग्रो वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर नक्की शेअर करा.